सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहूया देशभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेट्रोतून फेरफटका मारलाय. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते. IIT मेट्रो स्टेशन ते गीतानगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलंय. January 2022 मध्ये या मेट्रोचा आणखीन एक भाग खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे. छत्तीसगड मधील रायपूर येथे धर्म संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्रातील संत कालीचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागलाय. तसेच छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्यावर FIR दाखल केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR वर कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींना शिव्या दिल्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही असं म्हटलंय. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भगवान विष्णूचा अवतार देखील म्हटलं आहे. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 8 दिवसांपासून ही निवडणूक कधी होणार, याच अधिवेशनात होणार का, कशी होणार, राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार, अशा अनेक मुद्द्यांवरून तर्कवितर्क सुरू होते. मात्र अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राणे विरुद्ध भास्कर जाधव वाद अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आणखीन तीव्र झाला आहे, कारण भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याचे पडसाद उमटत आहेत. हा वाद अजूनही थांबला नाही. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या विधानावरून भास्कर जाधव यांनी टीका केल्यानंतर आता नारायण राणे यांनीही भास्कर जाधवांवर खरपूस टीका केली आहे. राणेंनी भास्कर जाधव यांना थेट नाच्याची उपमा दिली आहे. सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतासाठी तिसरा दिवस निराशाजनक ठरला आहे. रविवारी नाबाद असलेली KL राहुल आणि अजिंक्य रहाणेची जोडी मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानावर उतरली होती, पण लुंगी निगिडी आणि कुगिसो रवाडा या वेगवान गोलंदाजांनी भारताची योजना धुळीस मिळवली आहे. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय. निगडीने 6 तर रवाडाने 3 विकेट घेतले आहेत. भारताचा पहिला डाव 327 धावांत आटोपलाय. रविवारच्या धावसंख्येत भारताला फक्त 54 धावांची भर घालता आली आहे. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. ST महामंडळाचं शासनात विलिनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रदीर्घ काळ सुरू असणाऱ्या ST कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही एकी कायम आहे. राज्य सरकार आमचं म्हणणं मान्य करत नसेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी आर्त विनवणी नाशिक विभागातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, तसं पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आलंय. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेगाव, चिखली, खामगाव यासह अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. या पावसामुळे शहर भागात गारवा पसरलाय. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे गहू, हरभरा या पिकांना मात्र जोरदार फटका बसला आहे. सोयाबीनच्या दरात चढ उतार झाला की साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिर नव्हते. शिवाय केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दरात आणखीन घट होणार असंच चित्र निर्माण झालं होतं. मात्र बाजारपेठेतील मागणी आणि शेतकऱ्यांनी दाखवलेला संयम यामुळे पुन्हा सोयाबीनचे दर हे स्थिरावले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या महिनाभरापासून अस्थिरता आता कुठे कमी झाली असून 6,400 रुपये सोयाबीनला दर मिळत आहे.
दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा या दोन महिन्यावर आल्या आहेत, त्यात बोर्डाच्या तोंडी आणि प्रॅक्टिकल परीक्षा विद्यार्थ्यांच्या नेमक्या कशा घ्याव्यात असा प्रश्न दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पडला आहे। मागील 6 ते 8 महिन्यांपासून एकतर एकही प्रॅक्टिकल शाळांमध्ये झालेलं नाही, त्यात अजूनही अनेक शाळांमध्ये 30 ते 40% प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षांबाबत शिक्षण विभागाने विचार करून सूचना द्याव्यात असं शिक्षकांचं म्हणणं आहे। नवीन वर्षामध्ये वाहनधारकांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार आहे, कारण टोलमध्ये आणखीन वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आला आहे। टोल वाढवण्यासाठी देण्यात येणारे कारणही आश्चर्यकारक देण्यात आले आहे। सुट्ट्या पैशांमुळे टोल नाक्यावर वादावादी होते असं कारण टोल वाढीला देण्यात आलं आहे, परंतु सुट्ट्या पैशांच्या टोलवाढीसाठी कारण असलं तरी अलीकडे फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आल्यामुळे सुट्टे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही, तर मग ही टोलवाढ कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे। या बातमीसह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा News24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची। News24 सह्याद्री।